वजीरच्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत एका मराठमोळ्या ग्लॅमरस अशा अभिनेत्रीबद्दल, जी आता फक्त अभिनेत्री नाही तर एक बिझनेस वुमन सुद्धा झालेली आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बोलतोय प्राजक्ता माळी ह्या आपल्या लाडक्या अभिनेत्रीबद्दल. नुकत्याच येऊन गेलेल्या पांडू या चित्रपटामध्ये तिने जी निगेटिव्ह भूमिका, नकारात्मक भूमिका केली होती, ती सगळ्यांनाच खूप आवडलेली आहे आणि त्यामुळे ती अत्यंत खुश आहे आणि तिची बकेट लिस्ट 2022 खूपच प्रमाणात पूर्ण होणार आहे असंही ती आनंदाने सांगतेय. तर मंडळी, चित्रपटांचं म्हणाल तर तिचे 3 चित्रपट ह्या वर्षी येणार आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे अंकुश चौधरी बरोबर तिने स्क्रीन शेअर केलेली आहे लॉकडाऊन ह्या चित्रपटामध्ये, ज्याचा तिला प्रचंड आनंद होतोय. त्यानंतर पावन खिंड हा एक युद्धपट आहे, ज्यामध्ये तिने श्रीमंत भवानीबाई बांदल ह्या एका कुलीन राणीची भूमिका केलेली आहे. आणि बर का, जे प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्न असतं ते म्हणजे अजय अतुल यांच्या गाण्यावर डान्स करण्याचं, हो हे स्वप्नही तिचं पूर्ण होणार आहे चंद्रमुखी ह्या चित्रपटामधून. तर हे झाले 3 चित्रपट. आणि ह्या व्यतिरिक्त OTT प्लॅटफॉर्मवर तिचं पदार्पण होत आहे रान बाजार ह्या वेब सिरीजमधून, ज्यामध्ये तिने वेश्या व्यवसायातील एका स्त्रीची भूमिका केलेली आहे, ज्यात अगदी अर्वाच्या शिव्या तिला द्याव्या लागलेल्या आहेत. तर अशा सगळ्या प्रोजेक्ट्सबरोबर जसं आम्ही म्हणालो तसं ती बिझनेस वुमन झालेली आहे, म्हणजेच मंडळी तिचं स्वतःचं निर्मिती क्षेत्रातलं पदार्पण. हो, शिवोहम प्रॉडक्शन्स हे तिचं स्वतःचं होम प्रॉडक्शन आहे, ज्याचा पहिला चित्रपट त्याचं शूटिंग ह्या वर्षी सुरू होणार आहे. तर थोडक्यात काय, 2022 हे आपल्या प्राजक्तासाठी खूपच महत्त्वाचं वर्ष ठरणार आहे. तेव्हा मग आपणही तिला सपोर्ट करूया, ऑल द बेस्ट म्हणूया आणि वाट बघूया तिच्या ह्या सगळ्या प्रोजेक्ट्सची. आणि हो, तुम्हीसुद्धा लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका आणि जरूर वाट बघा आमच्या पुढच्या व्हिडिओची.